नमस्कार मित्रांनो, मी विजय कुमार अशोक नरवणे आजच्या ऑनलाइन क्लास मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आज दसरा, दसरा निमित्त आज सीमोल्लंघन केलं जातं, म्हणजे सीमा ओलांडली जाते। त्याचप्रमाणे आपण पण अपेक्षाच्या सीमेला दूर करूया आणि ऐशेच्या सीमेकडे प्रस्थान करूया। मित्रांनो, त्यासाठी महत्त्वाचं असतं आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे। मित्रांनो, आपण सर्वजण स्पर्धा परीक्षेला बसलेले विद्यार्थी आहात, आपल्याला सराव महत्त्वाचा आहे आणि सर्वात महत्त्वाचे विषय म्हणजे गणित बुद्धिमत्ता। मित्रांनो, आपण स्कॉलरशिपला सर्वजण बसलेले आहात, 100 मार्काला गणित विषय असतो आणि बुद्धिमत्ता हा 100 मार्कासाठी असतो। मित्रांनो, त्यासाठी महत्त्वाचं आहे की आपल्याला सराव जास्तीत जास्त करणं। मित्रांनो, आपण प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण या ठिकाणी घेतलेलं आहे ऑनलाईन क्लासमध्ये। मित्रांनो, 20 सप्टेंबरला पहिला आपला ऑनलाईन क्लास सुरू झाला होता। मित्रांनो, आज आहे 25 ऑक्टोबर। मित्रांनो, 1 महिन्याच्या वर कालावधी होऊन गेला। तुमच्या प्रोत्साहनामुळे आपण दररोज नवीन नवीन ट्रिक शिकत आहोत। मित्रांनो, आपण 2018 मधील पूर्ण प्रश्नपत्रिका पाहिले आहे गणित विषयातील। 50 ला 50 प्रश्न पाहिलेले आहेत, कशा प्रकारे प्रश्न पडतात आणि सोप्या पद्धतीने ट्रिक्सने कसं सोडवायचं। काही विद्यार्थ्यांचे मला फोन आले, ते म्हणाले की सर आम्हाला भागाकार हा घटक जमत नाही। ज्यावेळेस मोठ्या संख्येने भागायचं असतं त्यावेळेस आम्हाला भागाकार कसा करायचा हे समजत नाही। काही विद्यार्थी म्हणतात सर भागाकार ही म्हणजे पद्धतच आम्हाला येत नाही। पण त्या सर्वांसाठी आज आपण घेऊन आलो आहे भागाकार हा घटक। मित्रांनो, भाग करणे म्हणजे भागाकार। आपण बेसिक पासून सुरुवात करूया, नंतर शाब्दिक उदाहरणं कशी असतात परीक्षेमध्ये भागाकारावर ते आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम भागाकार म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणकोणत्या कन्सेप्ट असतात ते पाहूया। मित्रांनो, तुम्ही मला नेहमी प्रतिसाद देता, त्याचप्रमाणे आज पण तुम्ही कमेंट करत चला। प्रत्येक ठिकाणी तुम्ही कमेंट केला, तुमच्या कमेंटमुळे मला एक एनर्जी मिळते। मित्रांनो, आता आपण प्रथम समजून घेऊया भागाकार म्हणजे काय। हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आहे, ज्याला भागाकार येत नाही त्याच्यासाठी पण आहे आणि ज्याला भागाकार येतो त्याच्यासाठी पण आहे। कारण भागाकार या घटकामध्ये अनेक प्रश्न विचारले जातो, शाब्दिक प्रश्न आला की आपण चुकतो। प्रथम भागाकार म्हणजे काय समजून घ्या। मित्रांनो, सोप्याकडून अवघडाकडे जाऊया। मित्रांनो, 48 भागिले 6 आता हे गणित आहे। आता मित्रांनो, मांडणी करताना कशी करतात पहा, 48 हे भागाकाराचे चिन्ह। मित्रांनो, 48 ला इथं लिहितात, ओके, ज्या संख्येने भागायचे ती संख्या इथं। प्रथम समजून घ्या, बेसिक समजून महत्वाचं आहे, काय करायचं असतं पहा। ज्या संख्येला आपण भागतो ना ती संख्या असते भाज्य। व्यवस्थित वहीत लिहून घ्या, कारण यावर आधारित प्रश्न 2019 मेन परीक्षेमध्ये विचारला होता। ज्या संख्येला भागतो ती संख्या भाज्य, ज्या संख्येने आपण भागणार आहोत ती संख्या भाजक। हे सूत्र आहे भाजक, पहा, ज्या संख्येला भागायचे आहे ती संख्या म्हणजे भाज्य, ज्या संख्येने भागायचे आहे ती संख्या म्हणजे भाजक। आता भागाकार कशा प्रकारे करतात पहा। मित्रांनो, भागाकार हा डावीकडून करायचा असतो। मित्रांनो, गुणाकार हा उजवीकडून करतो, लक्षात ठेवा। मित्रांनो, भागाकार करताना प्रथम डाव्या साइडचा अंक पाहायचा आहे संख्येतील, या ठिकाणी 4 आहे मित्रांनो, ओके। 6 च्या पाढ्यात 4 आहे का पहा, 6 च्या पाढ्यात 4 नाही। ज्यावेळेस ह्या इथल्या संख्येपेक्षा ही संख्या लहान असते त्यावेळेस शून्याचा भाग द्यायचा। मित्रांनो, 0 टाकलं या ठिकाणी। बेसिक कन्सेप्ट समजून घ्या, काही मुलं डायरेक्ट करतात पण ज्यावेळेस आपण स्टेप बाय स्टेप करतो परीक्षेमध्ये लेखीमध्ये त्यावेळेस तुम्हाला हे 0 टाकणं महत्वाचं आहे। मित्रांनो, डायरेक्ट उत्तर लिहिणं चुकीचं आहे, कारण तुम्ही डायरेक्ट 8 इतर लिहितात, ह्या ठिकाणी 8 येत नाही, 4 च्या डोक्यावर 8 येणार नाही। त्यासाठी सांगतो, प्रथम 0 भाग टाकला, कशासाठी, तर या संख्येपेक्षा ही संख्या लहान आहे। प्रथम 0 वजा केलं इथून, 4 ला 4, ओके, वरचा 8 खाली घ्यायचा। मित्रांनो, सुरुवातीला समजत नसेल तर असा बाण करून घ्या, वरचे 8 खाली घेतले, या ठिकाणी 48 झालं। मित्रांनो, आता 6 च्या पाढ्यात 48 आहे का बघायचं आहे। मित्रांनो, 6 च्या पाढ्यात 48 आहे का, 6 च्या पाढ्यात 48 आहे का, 6 म्हणजे 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48, भाग कितीचा बसला, कितीपर्यंत पाडा म्हटला आपण, 8 पर्यंत, जेवढ्या पर्यंत पाडा म्हटला ती संख्या इथं लिहायची आहे, 6 8 48 ही संख्या इथं लिहायची आहे। समजून घ्या, स्टेप बाय स्टेप वजा करायचा आपल्याला, समजून घ्या। 6 चा बडा 48 या संख्येपर्यंत म्हणतेला आहे, 6 8 48 कितीपर्यंत म्हणला, 8
48 आठ वर लिहायचं जेवढ्यापर्यंत पाढा म्हणला ती संख्या वर लिहा आणि सहा गुणिले आठ किती आलं सहा आठ 48 वजा करा आठ म्हणून आठ गेले शून्य चार म्हणून चार गेले शून्य पहा मित्रांनो वरच्या साईडला जो येतो तो असतो भागाकार ज्यासाठी आपण एवढा प्रयत्न केला तो आहे भागाकार आणि खाली जर कोणती संख्या उरली असेल तर कोणतीही संख्या उरू द्या ह्याला म्हणतात बाकी हे कशासाठी सांगत आहे की 2019 मुख्य परीक्षेमध्ये हाच प्रश्न आला होता मित्रांनो भाज्य दिलं काढायला आलं होतं भागाकार दिला होता भाजक दिलं तर बाकी दिलं होतं आणि काढायला काय सांगितलं होतं भाज्य काढायला सांगितलं होतं समजून घ्या ज्या संख्येला भागायची आहे ती संख्या म्हणजे भाज्य ज्या संख्येने भागायचं आहे ती संख्या म्हणजे भाजक संख्येने भागल्यानंतर जो वरती येतो पूर्ण भाग तो म्हणजे भागाकार आणि खालती शेवटी जी संख्या राहते त्याला म्हणतात बाकी समजून घ्या मग सूत्र काय झालं सूत्र लिहून घ्या भाज्य बरोबर या सूत्रावर आधारितच गणित आहे मित्रांनो भाज्य बरोबर भागाकार आयएमपी सूत्र करा मित्रांनो याला स्टार करा भागाकार गुणिले भाजक अधिक बाकी पुढे सांगेल मी तुम्हाला कसं करायचं प्रथम हे समजून घ्या हे समजलं तरच तुम्ही पुढे करू शकाल मित्रांनो आता पहा मित्रांनो 48 भाज्य आहे आपला प्रश्न असतो की भाजक सहा आहे भागाकार आठ आहे आणि बाकी शून्य आहे तर भाज्य किती तर त्यावेळेस काय करायचं पहा भागाकार किती सांगितला आठ गुणिले भाजक किती आहे सहा आणि बाकी आहे शून्य आठ सहा आहे 48 आणि शून्य मिसळा तर शून्य पहा मित्रांनो 48 सूत्र आलेलं आहे हे सूत्र समजलं नाही तर तुम्ही काय करणार येणारच नाही तुम्हाला त्यासाठी हे सूत्र लक्षात ठेवा भाज्य बरोबर भागाकार गुणिले भाजक अधिक बाकी यावरून तुम्ही कोणताही प्रश्न सोडवू शकता मित्रांनो ओके चला यावर आधारित एक प्रश्न तुमच्यासाठी देतो मित्रांनो लिहून घ्या कशा प्रकारे तुम्ही उत्तर काढता बघा समजून घ्या भागाकार म्हणजे काय घ्या लिहून भागाकार तेरा ओके भाजक सात बाकी सात भाज्य किती ओके मित्रांनो व्यवस्थित करा ह्या सूत्रात ठेवा ऍक्युरेट भाज्य येईल तुमचं ऍक्युरेट कुठं चुकणार नाही हे फक्त मी सोपं दिलेलं आहे ह्या ठिकाणी आवड येतं मित्रांनो असाच प्रश्न होता मुख्य परीक्षेला मित्रांनो थोडा सुद्धा चेंज नव्हता पाहूया आपल्याकडे कोणती प्रश्नपत्रिका आलेली आहे मित्रांनो त्या प्रश्नपत्रिकेमध्ये असेल तर तोपर्यंत तुम्ही याचं उत्तर काढा किती येतं उत्तर कमेंटमध्ये कळवा मित्रांनो यासाठी जास्तीत जास्त सराव करा मोठ्या संख्येने कसं भागायचं ते समजून घ्या मित्रांनो उत्तर आलं असेल तर कमेंटमध्ये करा ओके चेक करा तुमचं उत्तर आलं का चेक करा ओके किती जणांचं उत्तर आलेलं आहे व्हेरी गुड खूप जणांनी कमेंट केलेली आहे जशाल तसं लिहून घ्या भागाकार 13 आहे 13 लिहा गुणिले भाजक 7 आहे अधिक बाकी 7 आहे प्रथम गुणाकार करावा 13 37 91 अधिक 7 भाज्य बरोबर 98 98 समजलं मित्रांनो महत्वाचं काय आयएमपी करा ह्या सूत्राला व्हेरी व्हेरी आयएमपी भागाकार जर तुम्हाला शिकायचा असेल शाब्दिक असो कसाही प्रश्न असो ह्या सूत्रात ठेवलात की तुम्हाला उत्तर येणारच कितीही मोठं प्रश्न असू द्या मित्रांनो ओके समजलं यस व्हेरी गुड खूप जणांनी ट्राय केलं होतं मित्रांनो आता पाहूया आपण भागाकाराचा मोठं गणित कशा प्रकारे वेगळं असतं आणि भागाकार कसा करायचा पहा लिहून घ्या संख्या 7989 भागिले 14 आपण सोप्याकडून अवघडाकडे जातात मित्रांनो
पुन्हा आपण दोन अंकी मोठ्या संख्या 50च्या पुढच्या संख्येने कसं भागायचं आणि 30 सेकंदाच्या आत उत्तर कसं काढायचं पाहणार आहोत मित्रांनो। आता प्रथम काय करायचं, भागा चिन्ह काढून घ्या, तुम्ही पण ट्राय करा। ओके 7989 ओके 14 भाजक, ही संख्या म्हणजे भाज्य, ज्या संख्येने भागायचं ते भाजक। आता काय करायचं, आपण नेहमी भागाकार हा डावीकडून करतो मित्रांनो, लक्षात ठेवा। काही जण विद्यार्थी उजवीकडून करतात आणि चुकतात, भागाकार हा नेहमी डावीकडून करायचा असतो। 14च्या पाढ्यात 7 आहे का, 14 पेक्षा लहान संख्या आहे 7, त्याच्यामुळे शून्याचा भाग टाका मित्रांनो। 7ला 7 ओके। आता वरची संख्या जशा तशी 1 खाली घ्यायची, 9, 79 संख्या झाली। 30 पर्यंत आपल्याला पाडी येणं आवश्यक आहे मित्रांनो, पाडी आली की आपला भागाकार 100% येईलच। पाडी नाही आली तरी पण काय करायचं तुम्हाला पुढे सांगेल मी शॉर्टकट, प्रथम समजून घ्या। 14च्या पाढ्यात 79 आहे का 14 म्हणजे 70 14 6 84 14 म्हणजे 70 84 आहे, 79 नाही। आणि 79 च्या अगोदरची संख्या पाड्यात असणारी कोणती, 14 म्हणजे 70 वर 5 लिहायचं, 14 5 70 बघा। तिन्ही संख्या डोळ्यासमोर दिसत आहेत आपल्याला, 14 पण दिसली, 14 5 5 70 तिन्ही संख्या डोळ्यासमोर आल्या पाहिजेच। एक संख्या कुठं गहाळ झाली हरपली होणार नाही, कारण आपल्याला उत्तर इथं दिसलं पाहिजे। ओके 9 म्हणून 0 गेले 9 7 म्हणून 7 गेले 0 मित्रांनो। आता काय करायचंय, ज्याप्रमाणे इथं आपण बाण केला सुरुवातीला असा बाण करा, समजेल तुम्हाला। म्हणजे आता ही संख्या खाली घ्यायची, ही संख्या किती आहे 8, संख्या झाली 98, किती संख्या झाली 98। 14च्या पाढ्यात 98 आहे का, 14 म्हणजे 70 14 6 84 34 7 98 14 इथं 7 आणि इथं 98। पहा मित्रांनो भागाकार कसा करायचा, तिन्ही संख्या डोळ्यापुढे आल्या, 14 पण आले 7 पण आले आणि 98 पण आले, वजाबाक करायची। 8 म्हणून 8 गेला 0 9 म्हणून 9 गेले 0 आता वरची संख्या खाली गेलीची, व्यवस्थित सुरुवातीला बाण करा येत नसेल तर 9ला 9 पहा मित्रांनो, 14 पेक्षा 9 लहान आहे 14 पेक्षा 9 लहान आहे भाग जातो का नाही, मग 0 लिहा, वजा 0 करा 9 लक्षात ठेवा। आलेला भागाकार, खाली राहिलेली बाकी, ज्या संख्येला भागलं तो भागाकार म्हणजे भाज्य, लक्षात ठेवा। आलेला भागाकार ज्या संख्येनं भागलं ते भाजक, यात जर कन्फ्यूज झाला तर उत्तर चुकेल। आलेला भागाकार सुरुवातीला तुम्ही लिहून घ्या, ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी खास सांगतोय मी, आणि राहिलेली बाकी ओके। आता पुढे पाहणार आहोत आपण मोठ्या संख्या 39 48 87 ने कसे भागायचं, आणि असेच गणित असतात परीक्षेमध्ये, कशा प्रकारे भागाकार करायचा आणि 30 सेकंदाच्या आत उत्तर निघालं पाहिजे कसं काढायचं, तेच आता आपण पाहूया। आणि त्यानंतर आपण आपल्या पुस्तकाचे सुद्धा गणित पाहूया, शाब्दिक गणित कसे वेगळ्या प्रकारे आहेत मित्रांनो। बेरीज, वजाबाकी, भागाकार आणि गुणाकार हे घटक तुम्हाला आले की तुम्ही कोणतंही उदाहरण सोडवू शकता, यावर आधारितच सगळ्या भागाकार या कन्सेप्टवर आधारित तुमचं सर्व व्याज आहे मित्रांनो। कारण त्या ठिकाणी भागाकार द्यावाच लागेल तुम्हाला मित्रांनो, नफा तोटामध्ये भागाकार आहेच मित्रांनो, प्रत्येक घटकामध्ये भागाकार आणि गुणाकार तुम्हाला दिसून येईल। शाब्दिक गणित जसे पुढे जातात त्याप्रमाणे तसे पुढे, त्यासाठी भागाकार ही कन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये मिसळली पाहिजे मित्रांनो। ट्रिक समजून घ्या कशा प्रकारे आहे, आता भागाकार म्हणजे काय कसं भागायचं समजलं, पण ज्यावेळेस मोठी संख्या आहे त्यावेळेस काय करायचं पाहूया मित्रांनो, लिहून घ्या। मोठ्या संख्या असताना कसं भागायचं, संख्या पाहूया आपण कशा प्रकारच्या असतात, आपण आपल्या पुस्तकाचं उदाहरण घेऊया। कशा प्रकारचं उदाहरण आहे बघा, 8543 भागिले 41। पहा मित्रांनो मोठ्या संख्येनं भागायचं आहे मित्रांनो, खूप मुलं काय करतात लगेच 41चा पाडा करायचा प्रयत्न करतात, आणि त्या ठिकाणी त्यांचा किती वेळ वाया जातो त्यांना सुद्धा समजत नाही, आणि ह्या अशा मोठ्या गणितामुळे पुढचे प्रश्न सोडवायचे राहतात। मग त्यासाठी मी आज तुम्हाला सोपी ट्रिक सांगत आहे, मोठ्या संख्येनं ज्यावेळेस भागायचं त्यावेळेस काय करायचं पहा मित्रांनो, पूर्ण पाडा करू नका, काहीच गरज नाही, फक्त ट्रिक्स लक्षात ठेवा काय करायचं। प्रथम 8543 लिहून घ्या, ओके
8543 भागीले 41। ओके पूर्ण जर पाडा लिहित बसलो तर आपला खूप वेळ जाईल। आता करायचंय काय, उजवीकडून जोडी करा राहिलेल्या संख्याची जोडी। जोडी म्हणजे दोनची, उजव्या साईडची दोन, एक दोन, राहिलेली संख्या इकडे जेवढी आहे ती जोडी करा। ओके आता करायचंय काय, इथं संख्या 41 आहे, सुरुवातीला किती संख्या आहे 41, दोन अंकी संख्या आहे, दोन अंकीने 41 आठला तर भाग जाणार नाही, आठला भाग जाईल का नाही, डायरेक्ट 85 भागायचा आहे, डायरेक्ट 85 भागायचा आहे। मला 41 चा पाडा तर येतच नाही, आता करू काय, टेन्शन घ्यायचं नाही, फक्त काय करायचं सांगतो तुम्हाला मी, काय करायचं बघा, फक्त आता 41 85 भाग जातो का नाही माहित नाही, त्यासाठीच सांगतोय काय करायचं। फक्त इथला एकक सोडून संख्या बघा किती आहे 4, आणि ह्या जोडीतला आपण एकक सोडून संख्या किती आहे बघा 8। काय सांगतो, फक्त एकदा लक्षात ठेवा, एकदा डोक्यात बसलं की नंतर विसरणार नाही, ह्या जोडीतला एकक, ह्या जोडीतला एकक 85 मधला एकक 5 आहे, दशक 8 आहे, दशक किती आहे 8 आहे, इथं 4 आहे, फक्त ह्या दोघांचा संबंध लावायचा, बाकी विचार करायचा नाही। चारच्या पाड्यात 8 आहे का, 4 एक 4 4 2 8, म्हणजे वरची संख्या 41 लिहायचं गुणिले 2 करायचं, म्हणजे भाग कितीचा बसतो हे काढण्यासाठी हे टेक्निक आहे। बे एक बे बे चौक 8, आलेलं उत्तर 82 आहे, इथं 85 आहे, म्हणजे 85 पेक्षा लहान संख्या आहे, म्हणजे भाग जातो 41 2 - 82, 5 2 - 3, 8 - 8 - 0, का घेतले हे दोन समजले, दशकाने इथल्या दशकाला आपण भागलं, 4 च्या पाड्यात 8 आहे का, 4 2 - 8 मिळेल का, जिकडे फक्त 2 न गुणलं बाकी गुणाकार नाही करायचा आपल्याला, पूर्ण संख्या घ्यायची गुणताना 41 गुणिले 2 - 82 आलं, याच्यापेक्षा लहान आलं मित्रांनो। आता पुढे काय करणार मी, वरचे 4 खाली घेणार, इथं संख्या झाली 34। ओके मित्रांनो या ठिकाणी आपलं 4 आहे, आता याचा विचार करा, 1 चा विचार करू नका, 4 आहे इथला पण एकक सोडून द्या, फक्त इथल्या संख्येचा विचार करायचा, इथल्या एककाचा पण विचार करायचा नाही, भागाकारामध्ये टेक्निक साठी सांगतो, फक्त 4 3 पेक्षा मोठी संख्या आहे, 3 पेक्षा मोठी संख्या म्हणजे भाग जात नाही, डायरेक्ट 0 द्या, डायरेक्ट 0 0 वजा करा 34। 0 का लिहिलं मी, कारण 41 पेक्षा तर 34 लहान आहे दिसतंय आपल्याला, पण आपण फक्त दशक स्थान चांग बघतोय, दशक म्हणा किंवा इकडे शतक असेल तर इकडचे दोघं धरायचे। ओके 4 च्या पाड्यात 3 येणार नाही, लहान आहे म्हणून 0 टाकले। आता 34 झाले, वरचे 3 खाली लिहिले, 343 संख्या झाली, आता 41 च्या पाड्यात 343 आहे का, मला सगळा पाडा लिहावा लागेल, आता किती वेळ झाली, त्यासाठी ट्रिक सांगत आहे, ज्या वेळेस मोठ्या संख्येने या संख्येला भागायचं आहे त्यावेळेस हा अंक नाही म्हणून समजा, राहिलेले फक्त संख्याचा विचार करा, 3 नाही फक्त 34 आहे, फक्त 34 चा विचार करा, तुम्ही काय विचार करायचा आहे, ह्या संख्येचा पाडा फक्त 34 पैन म्हणायचा आहे, कोणाचा, फक्त 4 चा, 4 5 24 4 6 24 4 7 28 4 8 32 4 9 36, याच्यापेक्षा मोठी नको 34 पेक्षा, 34 पेक्षा लहान संख्या कोणती, 32 आहे, 4 8 32, लगेच मी इकडे काय करणार, 41 गुणिले 8 करणार, 8 1 8 8 4 32, समजताना फक्त 4 समजायचं पण गुणाकार करताना 41 घ्यायचं, पूर्ण संख्या घ्यायची। आता इथं संख्या पूर्ण किती आहे, 343 आहे, आपण 41 गुणिले 8 केल्यावर 328 आलं, म्हणजे याच्यापेक्षा जर लहान संख्या आली तर ते आपलं उत्तर अॅक्युरेट आहे म्हणायचं, उत्तर चुकणार नाही कधीच, भाग कितीचा बसला 8 चा, इथं 8 लिहा, गुणिल्यावर किती उत्तर आलं 328 - 328। ओके 3 मधून 8 जात नाहीत, आता करायचं काय, शेजारच्याकडे जाऊया, ह्याच्याकडे 1 घेऊया, इथं 13 झाले, इथं 3 राहिले मित्रांनो, 13 मधून 8 गेले 5, 3 मधून 2 गेले 1, 3 मधून 3 गेले 0, आलेली बाकी आहे माझी, ज्या संख्येने भागलं मी ते भाजक आहे, ज्या संख्येने भागलो ते भाज्य आहे, आणि एवढं करून जे उत्तर येतं माझं तो भागाकार आहे मित्रांनो। फक्त टेक्निक समजून घ्या काय आहे, उजव्या साईडची जोडी करा, राहिलेल्या संख्येची जोडी करा, पुन्हा काय करायचं आहे, फक्त दशक संख्येचा विचार करा, 41 नंतर 85 भाग जात नाही आपल्याला समजतंय सरळ सरळ। ओके मग आपण फक्त दशकाचा विचार करा, 8 आहे 4, 85 पूर्ण संख्या आहे, 4 4 2 - 8 - 82,
ओके दोन चा भाग बसला ओके ब्याऐंशी तीन उरलं चौतीस झाले चार आहे दशक स्थान चांग विचार करा तीन डायरेक्ट जर विचार करा एक्केचाळीस पेक्षा चौतीस लहान आहे म्हणजे भाग जाणार नाही शून्य टाकला भाग वरची संख्या खाली घेतली तीनशे त्रेचाळीस झाली मित्रांनो मग एक्केचाळीसचा पाढा येत नाही मग काय काय एकच स्थान चांग सोडा राहिलेले चौतीसचा विचार करा त्या संख्येचा पाढा म्हणा चौतीस पर्यंत चार आठे बत्तीस चार आठे बत्तीस मग आपण एक्केचाळीस आठ न गुण तीनशे अठ्ठावीस आलं तीनशे अठ्ठावीस वजा केलं पंधरा उत्तर आलं कितीही मोठी संख्या घ्या मित्रांनो तुम्ही अॅक्युरेट उत्तर येणार आता तुम्ही ट्राय करा तुमच्यासाठी मी उदाहरण देतो मित्रांनो कशा प्रकारे मोठी उदाहरणं पडतात ते पाहूया आपण चला उदाहरण घ्या तुमच्यासाठी समजलं असेल फास्ट होत असेल तर कळवा भाकार हा घटक खूप महत्वाचा आहे यावर आधारित शब्दिक उदाहरण कशा असते ते आपण पाहूया तुमच्यासाठी एक उदाहरण घ्या मित्रांनो आठ हजार नऊशे चौऱ्याहत्तर आणि परीक्षेमध्ये अशीच आहेत मित्रांनो उदाहरणं आठ हजार नऊशे चौऱ्याहत्तर भागिले चौपन्न चला किती जणांचं उत्तर येतं बघूया वेळ लागू द्या पण फक्त तीस सेकंदाच्या आत उत्तर झालं किती तीस सेकंदाच्या आत तुम्हाला इथं स्टेप व्यवस्थित करा फक्त चुकू नका वजाबाकी करताना काय करायचं समजून घ्या वाटलं तर मी अजून एक तुम्हाला उदाहरण समजावून सांगेन पुन्हा तुम्हाला एक उदाहरण सोडवायला देईल महत्वाचं आहे की भागाकार कन्सेप्ट कशा प्रकारे अवघड मोठी संख्या जरी असली तरी कशी भागायची कारण इथं चौपन्नचा पाडा करणं सोपं नाही वेळ खूप जाणार आहे आपला आणि ह्या ठिकाणी आपल्याला दोन दोनदाच पाडा करावा लागेल ते पण डायरेक्ट कसं करायचं आपण पाहिलेलं चला तुम्ही प्रयत्न करा अॅक्युरेट उत्तर तुम्ही कॉमेंटमध्ये करा मित्रांनो मित्रांनो आपण गणितातील बुद्धिमत्तेतील प्रत्येक घटकातील प्रत्येक प्रश्न पाहिलेला आहे ऑनलाईन क्लासमध्ये तुम्ही आज फर्स्ट टाइमच आपल्या ऑनलाईन क्लासला आला असाल उपस्थित असाल तर अगोदरचे व्हिडिओ तुम्ही आपल्या विजय कुमार नरवणे या चॅनलमध्ये प्लेलिस्टमध्ये पहा आपण दररोज दोन ऑनलाईन टेस्ट घेतो मित्रांनो विद्यार्थ्यासाठी त्या तुम्ही टेस्ट अगोदरच्या पहा इतरांना शेअर करा आपलं ध्येय एकच आहे गणित या विषयाची मैत्री व्हायला हवी आपण मित्रांनो गणित बुद्धिमत्ता हे आउट ऑफ मार्क करून देणार मित्रांनो तुम्हाला मेरिटमध्ये आणणारा विषय गणित बुद्धिमत्ताच मित्रांनो आउट ऑफ मार्क पडतात कुठंच चुकणार नाही तुमचं चला मित्रांनो तुम्ही ट्राय केलेले आहे आता पाहूया कशा प्रकारे उत्तर येतं ते चला सिंपल वेनं जाऊया ओके चौपन्न भागायचं आहे जी संख्या भागायची आहे आठ हजार नऊशे चौऱ्याहत्तर उजवीकडून जोडी करा पहिली जोडी केली राहिलेली संख्या जोडी तीन राहिल्या तर तीन समजून घ्या ओके आता करायचंय काय आता चौपन्नचा पाढा एकोणनव्वद ओके चौपन्नचा पाडा एकोणनव्वद आठचा तर विषयच नाही ना चौपन्न आठला भाग जाणार आहे का नाही आता डायरेक्ट आपण एकोणनव्वदचा विचार करायचा मग आता विचार करताना काय विचार करायचं ह्या चारचा विचार करूच नका ह्या दशकाचा विचार करा फक्त हे सांगतो मी तुम्हाला ओके आता आपल्याला ह्या पाचचा आणि या दोघांमधल्या फक्त दशकाचा विचार करायचा ह्या दोघातला दशक हा एकोणनव्वद मधला दशक आठ आहे ओके पाचचा आठ म्हणजे पाचच्या पाड्यात आठ आहे का नाही नाही पण आठ पेक्षा लहान संख्या आहे पाच एक पाच एकचा भाग बसला म्हणजे चौपन्न एक चौपन्न डायरेक्ट एकचा भाग बसल्यामुळे आपल्या इकडे गुणाकार करायची गरज आहे का नाही चौपन्न एक चौपन्न चौपन्न वजा केले नऊ चार गेले पाच आठून पाच गेले तीन पस्तीस वरचे सात खाली घेतले किती फास्ट होतं पाहिला वेळ लागणार नाही काहीच वरचे सात मी खाली घेतले तीनशे सत्तावन्न संख्या झाली चौपन्नचा पाडा मला करायची गरज नाही कारण माझ्याकडे ट्रिक्स आहे कोणती ट्रिक्स आहे एकूण संख्येमधला एकक सोडा राहिलेली संख्या बघा पहा काय म्हणतो एकूण संख्येमधले एकक सोडा राहिलेली संख्या पस्तीस आहे इथल्या दशक स्थानच्या अंकाचा आणि पस्तीसचा संबंध लावा पाड्यात येते का बघा पाच पाच सत पस्तीस पाच सत पस्तीस लगेच मी इकडे काय करणार पूर्ण संख्या वरची घेणार चौपन्न चौपन्न गुणिले सहा गुणाकार करताना इथली पूर्ण संख्या घ्यायची लक्षात घ्या फक्त भागताना एकच संख्या समजायची गुणाकार करताना पूर्ण घ्यायची फक्त एवढी टेक्निक आहे इथं सात चौक अठ्ठावीस हजारे दोन साता पाचा पस्तीस पस्तीस दोन सदोतीस मित्रांनो इथं आलेला गुणाकार ज्यावेळेस सातचा भाग टाकेल तेव्हा तीनशे अठ्ठ्याहत्तर येणार आहे पण इथं तर तीनशे सत्तावन्नच आलं म्हणजे मित्रांनो काय समजायचं सातचा भाग बसत नाही मग सातच्या अगोदरची संख्या कोणती सहा मग लगेच मी फक्त चौपन्न गुणिले सहा करणार बघा साईंचे चोवीस हजारे दोन साहेब म्हणजे तीस तीस दोन बत्तीस तीनशे चोवीस
या ठिकाणी मला किती गुणाकार करावे लागले फक्त एक आणि दोन. ओके 324 357 पेक्षा लहान आहे मग मी भाग किती जाईल देणार सहाचा. सहा वजा 324 सातवून चार गेले तीन पाचवून दोन गेले तीन शून्याला शून्य. वर किती संख्या राहिली चार खाली चार संख्या घेणार. पहा मित्रांनो एकूण संख्या 334 झाली. आताच आपण इथं केलेला आहे मित्रांनो सहाचा भाग बसला 324 आले. ओके 334 आहे म्हणजे पुन्हा कितीचा भाग बसेल सहाचा. पहा इथल्या इथंच उत्तर आलं आलं का नाही. उत्तर आलं नसतं तर दशक आणि एकक इकडच्या संख्येचा विचार केला असता. डायरेक्ट विचार करू शकतो 33 आहे 5 33 5 6 30 सहाचा गुणाकार करून बघितला असता 324 आला. 324 वजा करा 4 4 गेले 0 3 2 गेले 1 शून्याला शून्य. बाकी 10 आली भाग 166 आला. मित्रांनो कितीही मोठ्या संख्येने भागायचं असू द्या फक्त हे टेक्निक लक्षात ठेवा काय करायचं हे समजलं तुम्ही ऍक्युरेट उत्तर काढणार. ओके मित्रांनो झालं असं तुमचं. चला आता आपण पुस्तकातले शाब्दिक उदाहरणं कशा प्रकारे वेगवेगळे आहेत ते पाहूया. ओके तुम्ही अजून उदाहरणं सोडवा घरी सराव करा. तुम्ही सोडविलेले प्रश्न उत्तर मला फोटो पाठवा माझ्या व्हॉट्सअप नंबरवर. व्हॉट्सअप नंबर सर्वांकडे आहे ज्यांच्याकडे नाही त्यांनी लिहून घ्या 9673655213. मित्रांनो आपले व्हॉट्सअपचे चार ग्रुप आहेत मॅडम स्कॉलरशिपचे. टार्गेट येतात पाचवी टार्गेट आपले टार्गेट आहे स्कॉलरशिप त्याचे चार ग्रुप केलेले आहेत आपण. आता आपण शाब्दिक उदाहरणं कशा प्रकारचे पाहूया मित्रांनो कशा प्रकारे शाब्दिक उदाहरण पडतात पा. आणि त्याला आपण ट्रिक्स पण लावलेली आहे मित्रांनो 4884 या संख्येला चारने भागण्याऐवजी प्रश्न बघा शाब्दिक उदाहरण खूप महत्वाचं आहे. चारने भागण्याऐवजी तीनने भागले तर भागाकार भागाकारात कितीचा फरक पडेल मित्रांनो याची ट्रिक्स आपण शोधलेली आहे हे महत्वाचं आहे लक्षात ठेवा. पुस्तकामध्ये हे गणित करायची स्टेप वेगळी दिलेली आहे वेळ खाऊ आहे उत्तर पण आपण जे ट्रिक्स देणार आहोत ती न्यू आहे नवीन आहे समजून घ्या कशा प्रकारे काढायचं. उत्तर बघा 1628 दुसरा पर्याय 1221 तिसरा पर्याय 1407 तुम्ही पण ट्राय करा मित्रांनो. नवीन ट्रिक सांगणार आहे तुम्हाला नवीन तुम्ही कुठेच पाहिली नसेल नवीन ट्रिक्स. मित्रांनो या अगोदर सुद्धा आपण गुणाकार घटकासाठी नवीन ट्रिक्स काढले. मित्रांनो 99 या संख्येने गुणे कोणत्याही संख्येला गुणा तुम्ही 99999 ने गुणा 10-5 सेकंदाच्या आत उत्तर तुमचं निघणारच. 99 गुणाची ट्रिक्स आपण काढलेली आहे मित्रांनो हे सर्व घडतंय तुमच्या प्रतिसादामुळे. मित्रांनो आपण मॅटिस पद्धतीचा शोध लावलेला आहे तुमच्या प्रतिसादामुळे. मित्रांनो ज्याप्रमाणे आपल्या लॅटिस पद्धत आहे त्याचप्रमाणे आपल्या मराठी माणसाची पद्धत म्हणून मी त्याला नाव दिलं आहे मॅटिस पद्धत. मित्रांनो तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल मॅटिस पद्धतीचा पहा कशा प्रकारे गुणाकार मॅटिस पद्धतीनं काही वेळामध्ये करतायत. लॅटिस पद्धतीपेक्षा कमी वेळेमध्ये उत्तर निघते मॅटिस पद्धती. तुम्ही ती व्हिडिओ पहा मित्रांनो हे सोडवा व्यवस्थित तुमच्या पद्धतीनं करा किती वेळ लागतो बघा नंतर आपली ट्रिक्स बघा आणि किती वेळामध्ये उत्तर निघतं ते पाहूया. ओके मित्रांनो आणि पुस्तकामध्ये सुद्धा याची जी स्टेप सांगितली आहे ती वेळ काऊ आहे वेळ लागणारी आहे. पुस्तकामध्ये काय सांगितलं आहे समजून घ्या 4884 या संख्येला चारने भागण्याऐवजी तीनने भागले तर भागाला कितीचा फरक पडेल. काय सांगितलं 4884 ला चारने भागण्याऐवजी म्हणजे प्रथम चारनं भागा पुस्तकात असं सांगितलेलं आहे. काय सांगितलं बघा प्रथम 4884 ला चारने भागा नंतर 4884 ला तीनने भागा
यांचं जे उत्तर येईल यातला फरक काढा मित्रांनो, मला सांगा किती वेळ लागेल, किती वेळ लागेल सांगा मित्रांनो। आणि पुस्तकामध्ये हे स्टेप दिलेले आहे मित्रांनो, पण मी म्हणतो आपल्या स्टेपनं जर तुम्ही केलात तर तुमचं उत्तर 10 सेकंदाच्या आत उत्तर मिळेल। किती सेकंदाच्या आत? 10 सेकंदाच्या आत। तुम्ही नवीन प्रकाशन वापरलं तरी त्यात तुम्हाला हीच पद्धत सांगितलेली आहे, पण आपल्या स्टेप लक्षात ठेवा। काय सांगतोय लक्षात ठेवा, ज्या वेळेस एका संख्येने भागण्याऐवजी दुसऱ्या संख्येने भागले असा प्रश्न असेल त्यावेळेस फक्त आणि फक्त काय करायचं, ज्या संख्येने भागायचं होतं आणि ज्या संख्येने भागलं त्या संख्येचा फक्त गुणाकार करा। काय करा? गुणाकार। हे स्टेप करू नका, हे भाग करायची स्टेप करू नका, वेळ खाऊ आहे, आपल्या वेळ वाचवायचा आहे। काय करायचं आहे? फक्त ज्या संख्येने भागायचं होतं ती संख्या 4 आहे, ज्या संख्येने भागले 3 ने, 4 ने भागण्याऐवजी 3 ने भागलं, फक्त या दोन संख्येचा गुणाकार करा। सोपी स्टेप सांग। आता फक्त काय करायचं आहे, आलेल्या गुणाकारानं फक्त 4884 ला भागा। पहा प्रत्येकाचा भागाकार करायची गरज नाही, भागाकार म्हणून उभा करायचं नाही, आडवाच करायचा। कशा प्रकारे बघा, 12 एक 12, 12 चौक 48, 4 इथं 8 आहे, 12 आणि 8 ला भाग जात नाही, 0, 84 झाले, 12 37 84, 407 आहे ना मित्रांनो। फास्ट लागला वेळ काही? तुम्ही सांगा वेळ लागला का काही? फक्त करायचं काय आहे, ज्या संख्येने भागायचे होते त्या संख्येने, ज्या संख्येने भागले त्या संख्येला भाग फक्त गुणायचं आहे, दोघाचा गुणाकार करा। आला 12, आलेल्या संख्येने त्या संख्येला भागायचं आहे फक्त, आणि तो पण उभा भागाकार नाही तर आडवा भागाकार करा। 12 चौक 48, 0 ला 0, 84, 12 37 84, 407 उत्तर। मित्रांनो तुम्हाला आवडली असेल पद्धत तर कमेंट मध्ये कळवीत चला, इतरांमध्ये व्हिडिओ शेअर करा। मित्रांनो किती सेकंद वाचले तुमचे? 20 सेकंद वाचले मित्रांनो, 20 सेकंद वाचले, 20 सेकंद वेळ आपण वाचवला ह्या प्रश्नातला आपल्याला। पण तुम्ही जर भागाकार जर करत बसला असता कमीत कमी तुम्हाला 40 ते 50 सेकंद लागतात मित्रांनो दोन्हीचा भागाकार करायला। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहत चला, प्रत्येक ठिकाणी काहीतरी एक नवीन ट्रिक्स मी शोधण्याचा प्रयत्न करत आहे, तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। हे सगळं घडत आहे फक्त तुमच्या प्रतिसादामुळे, त्यासाठी कमेंट करत चला। मित्रांनो यावर आधारितच एक प्रश्न तुम्हाला देतो, तुम्ही सुद्धा पहा तुमचं किती सेकंदात उत्तर येतं, आणि ते सेकंद लिहा उत्तराच्या पुढे। 10 सेकंदात उत्तर झालं, 20 सेकंदात उत्तर झालं, 5 सेकंदात उत्तर झालं। ओके मित्रांनो प्रश्न तुमच्यासाठी घ्या, हे समजलं असेल काय केलं, ज्या संख्येने भागायचे होते त्या संख्येने, ज्या संख्येला भागले त्या दोघांचा गुणाकार करा, आलेल्या गुणाकाराने ह्या संख्येला भागा, उत्तर येईल तुमचं। चला मित्रांनो तुमच्यासाठी एक उदाहरण देतो मी, तुम्ही सोडवा ह्या प्रकारे, कशा प्रकारे तुम्ही करता पाहूया। चला तुम्ही सोडवा, संख्या घ्या, तीन हजार तीनशे तीस या संख्येला 5 ने भागण्याऐवजी 6 ने भागले, 5 ने भागण्याऐवजी 6 ने भागले तर फरक कितीचा पडेल? चला मित्रांनो तुम्ही करा, किती लवकर तुमचं उत्तर आलं ते मला कमेंट मध्ये कळवायचं, लवकरात लवकर किती वेळ लागला सांगा मला। आता तुम्हाला ट्रिक्स कळलेली आहे, 3330 या संख्येला 5 ने भागण्याऐवजी 6 ने भागले तर भागाकारात कितीचा फरक पडेल? ओके मित्रांनो तुम्ही सोडवा, किती जणांचं उत्तर अॅक्युरेट येतं बघूया, ज्यांचं उत्तर अॅक्युरेट येईल त्यांना ही स्टेप ही ट्रिक समजलेली आहे आणि ते कधीच त्यांचं उदाहरण चुकणार नाही। पण मित्रांनो सराव करत चला, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या घटकाचा सराव करा जास्तीत जास्त, शाब्दिक उदाहरणाचा सराव करा, सर्व व्हिडिओ पाहत चला। तुम्हाला एखादा सोडवताना एखादा घटक आवड वाटला लगेच प्लेलिस्ट मध्ये जायचं आपल्या, त्या ठिकाणी नाव बघायचं, नफा तोटा आहे का, सरळ व्याज आहे का, वर्ग काढणे आहे का, स्थानिक किंमत आहे का, दर्शनी किंमत आहे का, 1 ते 100 संख्या ज्ञानावरील आहे का, बुद्धिमती ते आकृत्या मोजणे आहे का, संख्या मालिका आहे का, गाळलेले पद ओळखणे आहे का, विसंगत पद ओळखणे, प्रत्येक घटक तुम्हाला आपण डिटेल घेतलेला आहे ते घटक पहा। ओके चला किती जणांचं उत्तर आलं बघूया, खूप जणांनी प्रयत्न केलेला आहे, अभिनंदन, खूप कमी वेळेमध्ये उत्तर आलेलं आहे खूप जणांचं,
व्हेरी छान। काय करायचं आहे फक्त ज्या संख्येने भागायचं होतं ज्या संख्येने भागलं त्या दोघांचा फक्त गुणाकार करा, 5 × 6 = 30। आता काय करायचं आहे फक्त ह्या संख्येला 30 ने भागायचं आहे 30। ओके आता भागाकार कसा करायचा, 1 × 0 = 1 × 0 = 3। 3 × 3 = 3 3 × 3 = 3 3 × 3 = 3 111 उत्तर आलं। किती उत्तर आलं? 111। मित्रांनो तुम्हाला चेक करायचं असेल खरंच सर सांगतात ते बरोबर आहे का, उत्तर सरच चुकलं आहे, काय केलं बघा, ह्या दोन संख्येचा गुणाकार केला मित्रांनो आणि आलेल्या गुणाकाराने ह्या संख्येला भागलं, 3330 ला 30 न भागलं 111 आलं। आणि खरंच सरचा गुणाकार आला का, भागाकार आला का आणि उत्तर खरंच 5 सेकंद आमचं आलेलं उत्तर आलं का पाहायचंय तुम्हाला, तर आपण करून पाहूया। प्रात्यक्षिक महत्वाचं आहे लक्षात ठेवा, तुम्हाला ती गोष्ट लक्षात राहण्यासाठी ती प्रत्यक्ष करायला हवी, अनुभवायला हवी, आपण ते करून पाहूया मित्रांनो। उत्तर आलं का 111 ते बघता येईल आपल्याला, 3333 त्याला 5 न भागायचं आहे, प्रथम 5 × 5 = 5 5 = 30 3 उरले 5 = 30 3 उरले 5 = 30 666 आलं मित्रांनो। पुन्हा अजून 6 ने भागायचं आहे, 3330 / 6 म्हणजे अशी पद्धत तुम्हाला करून बघावं लागेल मित्रांनो। 6 × 6 = 30 उरले 30 6 = 30 उरले 30 6 = 30 555 आलं मित्रांनो। 666 + 555 = 111 मित्रांनो, काय आलं ना उत्तर? एवढी स्टेप करण्यापेक्षा ही स्टेप सोपी आहे का नाही, ह्या दोन स्टेप करण्यापेक्षा। त्यासाठी ट्रिक्स महत्वाची लक्षात ठेवा, ज्या संख्येने भागायचे होते त्या संख्येचा, ज्या संख्येने भागले त्या संख्येचा गुणाकार करा, आलेल्या गुणाकाराने इथल्या संख्येला भागा, उत्तर तुमचं अॅक्युरेट येणारच। ओके मित्रांनो, पद्धत आवडली असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये कळवीत चला, पुढचं शाब्दिक उदाहरण कशा प्रकारचं आहे पाहूया मित्रांनो। चला आपला एकच प्रयत्न आहे मित्रांनो, कमी वेळ लागायला हवा गणित या विषयासाठी, जेवढा वेळ कमी लागेल तेवढी। पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो कशा प्रकारे आहे, सुजाताकडे 875 फुले आहेत, पहा शाब्दिक उदाहरण आहे, सुजाताकडे 875 फुले आहेत, शाब्दिक उदाहरण असल्यामुळे समजत नाही गुणाकार आहे का भागाकार आहे, समजून घ्या। प्रत्येक हारात 20 फुले याप्रमाणे किती हार तयार होतील, तुम्ही पण ट्राय करा मित्रांनो, आता आपण भागाकार बघितलेला आहे, किती हार तयार होतील, घटक एकच पण प्रश्नाचा प्रकार वेगळा, हार तयार होतील व किती फुले उरतील, किती फुले उरतील, व्यवस्थित पहा मित्रांनो, समजून घ्या, पर्याय देऊ तुमच्यासाठी, पहिला 40 15, दुसरा पर्याय 45 10, तिसरा पर्याय 43 15 आणि चौथा पर्याय 43 10। काय करायचं आहे समजून घ्या, बाकी उरतील उरतील म्हणजे ह्या ठिकाणी गुणाकार नाही तर भागाकार आहे, कन्सेप्ट लक्षात ठेवा। ज्यावेळी दिलेल्या संख्या थोड्या असतात बनवायच्या एकूण असा प्रश्न असेल त्यावेळेस गुणाकार, व दिलेली संख्या मोठी असेल छोटे छोटे भाग करायचा असेल तर भागाकारच करायचा, मुलं याच ठिकाणी चुकतात, कधी बेरीज करायची कधी वजाबाकी करायची हे समजत नाही। ज्यावेळेस एकूण संख्या जास्त होणार आहे त्यावेळेस बेरीज करा, त्यातला काही भाग निघून चालला त्यावेळेस वजाबाकी करा, दिलेली संख्या मोठी आहे त्याची भाग करायचे आहेत त्यावेळेस भागाकारच करायचा। किती जणांचं उत्तर येतं पाहूया मित्रांनो, तुम्ही पण सोडवा व्यवस्थित, कशाने कशाला भागायचे समजून घ्या, नेहमी मोठ्या संख्येला लहान संख्येने भागायचं असतं। एकूण फुलं 875 आहेत, फास्ट मध्ये 875 लिहा, कितीने भागायचं आहे 20 न, ओके 20 न भागायचं आहे,
20 पाना तो प्रत्येकाला येतोच, 19 चा येत नाही, 17 चा येत नाही, पण 20 चा येतो. कशामुळे? तर बे चा पाढा येतो आम्हाला. बे एक बे बे दोन्ही चार म्हणजे 20 दोन्ही 40, बे त्रिक 6 म्हणजे 20 त्रिक 60. मुलं असंच पाढा तयार करतात. 20 चा पाढा प्रत्येकाला येतो. 20 20 चौक 80, 7 उरले, शून्याला शून्य, 75 झाले. 20 ने 75 ला भागलं, 20 त्रिक 60, 60 वजा केले, खाली उरले 15. मित्रांनो, वर आलेला भागाकार 43 कुठे कुठे आहे? या ठिकाणी 43 नाही, ह्या ठिकाणी पण 43 नाही. ह्या ठिकाणी 43 आहे 15, ह्या ठिकाणी 43 आहे 10. मग खाली राहिली बाकी आहे 15, मग 43 15 कुठे आहे? ह्या ठिकाणी आहे, पर्याय क्रमांक 3 आहे. पण येईल कधी? ज्यावेळेस भागाकार येईल त्यावेळेस. 20 सोपं आहे, त्याच्यामुळे फास्ट झालं. अवघड असतं तर आपली टेक्निक वापरा. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया कशा प्रकारचा आहे. प्रत्येक प्रश्न हा वेगळ्या प्रकारचा आहे, त्यासाठी सराव जास्त करा मित्रांनो. तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये काही अडचण असू द्या, तुम्हाला कळवा. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. कशा प्रकारे शाब्दिक उदाहरण देतात? बेच ताशी, ताशी म्हणजे तासाला, 42 किमीने, ताशी 42 किमी वेगाने. शाब्दिक उदाहरण चुकतात. ताशी 42 किमी वेगाने, 336 किमी, 336 किमी, 336 किमी अंतर जाण्यासाठी. या ठिकाणी तुम्हाला मी आता सांगितले ट्रिक्स कामाला येईल मित्रांनो. मोठी संख्या आली की आपली ट्रिक्स वापरा. अंतर जाण्यासाठी किती तास लागतील? या ठिकाणी आता 42 चा पाढा लिहित बसू नका, आपली ट्रिक्स वापरा. किती तास लागतील? पहिला पर्याय 7 तास, दुसरा पर्याय 12 7 तास, दुसरा 8 तास, तिसरा पर्याय 6 तास, आणि चौथा पर्याय 13 तास. चला मित्रांनो, तुम्ही पण सोडवा. किती वेळात तुमचं प्रश्न व्यवस्थित सुटेल पहा. ज्यांना 42 चा पाढा आता जमला ट्रिक्स नुसार, त्यांना उत्तर काही सेकंदामध्ये निघेल. काही सेकंदात म्हणतो मी, वेळ काहीच लागणार नाही मित्रांनो, काहीच वेळ लागणार नाही. किती जणांचं उत्तर येतं बघूया आपण. तुम्ही ट्राय करा, प्रयत्न करा. ओके, कमेंटमध्ये उत्तर लिहा आणि शाब्दिक उदाहरणाचा जास्त सराव करा मित्रांनो. जेवढे तुम्ही शाब्दिक उदाहरणे सोडविताल ना, तेवढं तुम्हाला ह्या विषयामध्ये आउट ऑफ मार्क पडतीलच. कारण साधे उदाहरण तर कोणीही सोडवतं मित्रांनो. तिसरी चौथीचे मुलं सुद्धा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करतात, पण ज्यावेळेस शाब्दिक उदाहरण येतं नेमकं इथं करायचंय काय हे कळत नाही. ज्याला या ठिकाणी क्रिया कोणती करायची हे कळलं ना, त्याला 100% जास्त मार्क पडणार. आता या ठिकाणी एका तासाला 42 किमी वेगाने जातो, तर 336 किमी अंतर जायचं आहे, त्याला तर किती तास लागतील? एका तासाला 42 जातो, मग 336 जायला किती वेळ? म्हणजे या ठिकाणी भागाकार करायचा आहे. मग कसा भागाकार? तोंडी सुद्धा येतो हा, 336 42. मित्रांनो, 42 चा पाढा येत नाही. 42 चा पाढा येतो का? नाही. मग विचार करायचा आहे काय? काय विचार करायचा आहे? फक्त एकक सोडा राहिलेली संख्या बघा. आता एकक सोडा राहिलेली संख्या बघा. ज्यावेळी चार संख्या देतो त्यावेळेस जोड्या करतो. आता इथे जोडी करायची गरज नाही. बघा, एकक सोडा 33 संख्या आहे, इथं किती आहे? दशक 4. फक्त 4 पाढा 33 पॉईंट म्हणा. 4 पाढा किती पॉईंट? 33 पॉईंट. 4 × 4 = 8, 4 × 12 = 16, 4 × 20 = 4 × 7 = 24, 4 × 7 = 28, 4 × 8 = 32, 4 × 9 = 36. 9 नको, 36 पेक्षा लहान 8. 4 × 8 = 32. इकडे करून बघा लगेच, 42 × 8, 8 × 2 = 16, 7 × 1 = 1, 8 × 4 = 32 आणि 33. पहा, 8 उत्तर आलं. आमचं उत्तर आलं. कसं केलं? फक्त इथला विचार करायचा, हे ट्रिक्स वापरायचे. पूर्ण संख्या पाहू नका, एकक सोडून द्या. ओके, समजलं? फक्त टेक्निक वापरा. फक्त 4 पाडा, 42 पाडा लिहित बसायची गरज नाही. काही सेकंदामध्ये उत्तर झालं. 4 × 8 = 32, 8. कारण इथं पूर्ण संख्या आहेत सर्व ना, यावरून आपल्याला समजायला पाहिजे. पुढे अपूर्णांक मध्ये येणार नाही. उत्तर किती आलं आपलं? पर्याय क्रमांक 2, 8.
अशा प्रकारे मोठ्या संख्येचा सुद्धा भागाकार करा मित्रांनो, मोठ्या संख्येचा भागाकार करा। ओके चला पुढचे शाब्दिक उदाहरण कसं आहे बघूया। प्रत्येक उदाहरण वेगळ्या प्रकारचं आहे मित्रांनो, तुम्ही सुद्धा सौदे सोडवा, त्या सौद्यामध्ये काही अडचण आल्यास मला कळवा। पुढचं उदाहरण बघा मित्रांनो, आपण कागद मापन हा घटक घेतलेला आहे त्यावर आधारित भागाकारातला प्रश्न आहे मित्रांनो। एक ग्रोस म्हणजे प्रत्येक घटक एकाची एकमेकाशी अटॅच आहे। एक ग्रोस पेन्सिलची ज्याला ग्रोस कळला त्यालाच उत्तर येईल ना, आता उत्तरच चुकेल तुमचं। एका ग्रोस पेन्सिलची किंमत 720 रुपये आहे, 720 रुपये आहे। तर 18 पेन्सिलची किंमत, 18 पेन्सिलींची किंमत किती। शाब्दिक उदाहरण जास्त महत्वाचे आहेत बघा, कारण शाब्दिक ज्याला जमलं त्याला आउट ऑफ मार्क पडणार आहे। किंमत किती, पहिला पर्याय 80 रुपये, दुसरा पर्याय 72 रुपये, तिसरा पर्याय 54 रुपये आणि चौथा पर्याय 90 रुपये। व्यवस्थित पहा मित्रांनो, काय सांगितलं आहे काय करायचं आहे हे समजलं की तुमचं उदाहरण चुकणार नाहीच। फक्त व्यवस्थित पाहून घ्या कशा प्रकारे सांगितलेलं आहे, नेमकं काय करायचं आहे या ठिकाणी आपल्याला समजून घ्या। एक रोज पेन्सिलची किंमत 720 रुपये आहे, तर 18 पेन्सिलची किंमत किती। मित्रांनो जास्त उभा भागाकार करायची तुम्ही सवय सोडून द्या, आडवा भागाकार करायची सवय लावा जास्त आडवा। त्यांनी अपूर्णांकामध्ये आपण आडवा भागाकार करतो कसा, 780/80 अशा प्रकारे आपण आडवा भागाकार करतो। असा आडवा भागाकार करा, आडव्या भागाकारानं तुम्हाला काय होईल वेळ लागणार नाही जास्त, मोठ्या संख्येला तर आडवा भागाकार कर। आता या ठिकाणी काय सांगितलं, ग्रोस। अगोदर ग्रोस म्हणजे काय, एक ग्रोस म्हणजे तुम्ही सांगा, किती जणांच्या लक्षात आहे बघूया। कागद मापना घटक पाहिलेला आहे आपण, एक डझन म्हणजे 12 वस्तूचा एक डझन असतो। मग ग्रोस हा शब्द आपण पाहिलेला आहे, किती सांगा, किती कागद एक ग्रोस म्हणजे होतात, एक कागद म्हणजे किती वस्तू होतात, एक ग्रोस म्हणजे किती वस्तू, एक ग्रोस म्हणजे 144 वस्तू। 12 डझन लक्षात ठेवा, आपल्याला फक्त डझन शब्द माहित आहे, पण डझनचे डझन घेतले की एक ग्रोस होतो, म्हणजे 144 वस्तू म्हणजे एक ग्रोस। 144 वस्तू 720 रुपयाला आहेत, मग काय करायचं बघा, 720/144 पहा, अशा प्रकारे सोपं जाते मित्रांनो। आता 720/144 भागायचा मित्रांनो, 720/144 भागायचा, मग लहान संख्येनं भागून बघूया आपण। 144 कोणत्या संख्येने जाईल भाग, 12 वर्ग 144 आहे, 12 × 12 ओके, 12 ने 720 भागूया, 12 × 72 = 60 आलं, वर 60 आलं खाली 12 आलं, 12 × 12 = 60 काय केलं, 720/144 भागायचं, डायरेक्ट 144 भाग येणार नाही आपल्याला, उभा भागाकार करायची गरज नाही, मग डायरेक्ट काय करायचं, ह्या संख्येला कोणत्या लहान संख्येने भाग जातो का बघायचं, 144 म्हणजे 12 वर्ग आहे, डायरेक्ट 12 भागलं म्हणजे 12 लिहिलं, 12 × 720 भागलं, 12 × 72 = 60 आलं, खाली 12 आहे, 12 × 60 भागलं 5 आलं, हे आलेलं काय 5, एक पेन्सिल आहे, एका पेन्सिलची किंमत 5 रुपये, विचारलं किती 18 × 5 करा, 18 × 5 = 90 पहा मित्रांनो, म्हणजे ह्या ठिकाणी काय केलेलं आहे मित्रांनो, ग्रोस दिल्यामुळे थोडं मुलं चुकतात, त्यासाठी महत्वाचं आहे की आपण सर्व घटकाचा अभ्यास करा। कागद मापन हा घटक आपण ऑनलाईन क्लासमध्ये 1 तासाच्या वर घेतलेला आहे, तो घटक पहा, प्रत्येक घटक पाहत चला, वहीत लिहून घ्या, नोट करा, एक संग्रह होईल तुमचा, तुम्हाला इकडे तिकडे कुठे पाहायची गरज बसणार नाही, एकाच वहीमध्ये अभ्यास करताना मिळेल तुम्हाला एकाच ठिकाणी। सर्व घटकाची एक वही करा, सर्व एकाच वहीमध्ये लिहून घ्या सर्व। पुढचा प्रश्न बघा मित्रांनो कशा प्रकारचे आहे, काळ काम योग या घटकाचा संबंध येतो भागाकाराशी, कशा प्रकारे येतो ते पहा। शाब्दिक उदाहरणच महत्वाचं आहे लक्षात ठेवा,
साधे डायरेक्ट भागाकार आपण करतो। आता या ठिकाणी बघा, संजयला रोज 3 तास याप्रमाणे पंद्रह दिवस काम केल्यास 3375 रुपये मिळतात, 3375 रुपये मिळतात 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 तर त्याला एका तासाचे किती मिळतात? बघा प्रश्न कसा विचारला, एका तासाचे किती रुपये मिळतात, किती रुपये मिळतात? आता हे उदाहरण दोन प्रकारे सुद्धा येतं, लक्षात ठेवा। पहिला पर्याय घ्या 85, दोन प्रकारे उत्तर निघू शकते याचं, तुम्हाला डिपेंड आहे तुम्ही कोणत्या प्रकारे करणार आहात। 45, चौथा पर्याय 225। प्रश्न व्यवस्थित वाचा, संजयला रोज 3 तास याप्रमाणे 15 दिवस काम केल्यास 3375 रुपये मिळतात, तर त्याला एका तासाचे किती रुपये मिळतात? समजून घ्या प्रश्न, तुम्ही ट्राय करा, तुमचं आलेलं उत्तर कमेंट मध्ये कळवा मित्रांनो, व्यवस्थित करा, वेळ जाऊ द्या थोडा, प्रश्न समजून घ्या, वाचायचा प्रयत्न करा, प्रश्न समजला की तुम्हाला उत्तर कशा प्रकारे करायचं हे समजेल, नेमकं या ठिकाणी करायचंय काय, कोणती क्रिया करणं आवश्यक आहे, कोणत्या संख्येनं कोणत्या संख्येला भागायचंय। काही मुलांना आता 3 संख्या आल्यामध्ये कन्सेप्ट कळतच नाही, काही जण 3 न 15 भागतात, कन्सेप्ट वेगवेगळी करतात, त्याप्रमाणे व्यवस्थित संख्या करा, कशा प्रकारे उत्तर निघेल पहा। काय सांगितलं आहे, एकूण रक्कम त्याला 3375 भेटणार आहे 15 दिवसाची, मग प्रथम एका दिवसाची रक्कम काढा, 3375 ला 15 ने भागा, आडवीच भाग आडवा भागाकार उभ्याच्या नादी लागायचा, उभा करत गेला की वेळ लागेल, आडवा कसा करायचा बघा, आडव्याची सवय लावा, आडवा भागाकार केला की तुम्हाला उभं मांडणी वेळ लागेल, तुम्हाला आपल्याला वेळ वाचवायचा आहे। ओके 15 × 15 ओके, या ठिकाणी 33 आहे बघा, 15 × 2 = 30, 33 मध्ये 30 गेले 3 उरले 37 झाले, 15 × 2 = 30 उरले 7, 15 × 5 = 75, 225 आले, एका दिवसाला 225, एक दिवस म्हणजे 225, एक दिवस म्हणजे 225 म्हणजे 3 तासाचे 225 झाले, एका दिवसात किती करत होतो 3 तास, 3 तासात 225, 3 तासात 225 रुपये कमवत होतो, एक दिवस म्हणजे 3 तास दिले त्याने, 3 तास काम करतो, 3 तासात 225 रुपये कमवतो, मग एका तासात किती, मग काय करायचं, 225 ला 3 ने भागायचं, 3 × 3 = 3, 3 × 7 = 21, 1 × 3 = 5 = 15, 75। मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया, हा प्रश्न पाहिल्यानंतर तुम्हाला मी स्वाध्याय देईल सोडवायला, तो तुम्ही स्वाध्याय सोडवायचा आहे, ज्यांच्याकडे पुस्तक नाही त्यांच्यासाठी मी ग्रुपवर आपल्या आजच्या स्वाध्यायाचा फोटो टाकेल, तो स्वाध्याय तुम्ही सोडवा, माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही सोडविलेला स्वाध्याय त्याचा फोटो पाठवून द्या। चला शेवटचा प्रश्न बघूया कशा प्रकारची आहे, 15 खुर्च्यांची किंमत व्यवस्थित लिहून घ्या, 15 खुर्च्यांची किंमत शाब्दिक गणित जास्त सरावायचा प्रयत्न करा, 15 खुर्च्यांची किंमत 9750 आहे, प्रश्न कसा फिरतात बघा फक्त, 9750 आहे, 50 रुपये आहे, तर अशा डायरेक्ट विचारत नाहीत, काहीतरी मध्ये एकक बदलतात, अशा 3 डझन खुर्च्याची किंमत, 3 डझन खुर्च्यांची किंमत किती, पहा एकक बदललं पुढे डझन मध्ये विचारलेला, पहिला पर्याय घ्या 23400, ज्यांना भागाकार समजलं त्यांचं उत्तर लगेच येईल,
19,500, तीसरा पर्याय 25,400, चौथा पर्याय 31,200। समजून काय काय सांगितलं आहे, 15 खुर्च्यांची किंमत 9,750 रुपये आहे, तर अशा 3 डझन खुर्च्यांची किंमत किती? मित्रांनो तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा। आपण भागाकाराचा आता घटक पाहिलेला आहे पूर्ण प्रकारे, कसे वेगवेगळे प्रकार असतात, प्रश्नाचे स्वरूप कसं बदलतं। या घटकावर तुम्हाला अजून कोणत्या प्रश्न जर आला नाही सोडविताना तर तुम्ही मला नक्की विचारा। आणि मित्रांनो आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा। बेल बटनचा फायदा काय होतो, ज्यावेळेस पावसामुळे किंवा नेटवर्कमुळे जर आपला क्लासचा टायमिंग बदलला तर तुम्हाला समजण्यासाठी बेल बटन दाबा। बेल बटन दाबल्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन कळेल, क्लासची वेळ कळेल। चला किती जणांचं उत्तर आलं बघूया आपण। ओके मित्रांनो काय केलेलं आहे बघा, 15 खुर्च्यांची किंमत 9,750। मग 15 खुर्च्यांची किंमत दिली म्हणजे आधी एका खुर्चीची किंमत काढूया। एका खुर्चीची किंमत करताना काय करायचं, एकूण संख्येला जेवढ्या संख्येनं सांगितलं त्यांना भागायचं, म्हणजे रुपयाला वस्तूनं भागायचं। रुपये 9,750 आहेत, वस्तू 15 आहेत, एका वस्तूची किंमत काढताना त्या वस्तूंनी भागायचं। 15 9,750 भागायचं, कसं भागायचं शॉर्टकट, 15 × 1 = 15, 15 × 97 भागलं, 15 × 6 = 90, उरले 7, इथं 75 झाले, 15 × 5 = 75, 0 = 0। कसं भागलं बघा, 15 × 1 = 15, 15 × 6 = 90, 7 उरले, 75 झाले, 15 × 5 = 75, 0 = 0। आडवा भागाकार आला नाही, उभा करून बघा, 9,750। तुम्हाला जो सोपा वाटेल तो करा, पण हा केल्यास तुमचा वेळ वाचणार। 15 × 15 = 90, 0 × 7 उरले, वरचा 5 खाली घेतला, 15 × 5 = 75, वजा 75, 0 = 0, वरचा 0 खाली घेतला, भाग जात नाही, डायरेक्ट 0। 650 म्हणजे एका खुर्चीची किंमत 650 आली। किती आली, 650। मग आता विचारलं काय, 3 डझन खुर्च्याची किंमत विचारली, 3 खुर्च्याची नाही 3 डझन, म्हणजे आता काय 650 × 36 करायचं। एका डझनची किंमत नाही विचारली, 3 डझन, 1 डझन म्हणजे 12, 3 डझन म्हणजे 36। मग आता उत्तर कसं काढणार तुम्ही, आता आपण ह्या ठिकाणी करूया मित्रांनो, व्यवस्थित लिहून घ्या, खाली तुम्हाला दिसणार नाही। ओके ह्या ठिकाणी आपण करूया व्यवस्थित, 650 × 36 करूया। ओके 19,500, 650 × 36, बघा गुणाकार, 0 = 0, 6 × 0 = 0, 6 × 30, 7 × 3, 6 × 36, 36 × 39। ओके हे 3 कट करा, पुन्हा गोंधळ नको व्हायला। आता दशकाने गुणायचं म्हणून इथे 0 लिहा। ओके 3 × 0 = 0, 3 × 5 = 15, 7 × 1, 3 × 6 = 18, 18 × 1 = 19, दोघांची बेरीज करा, 0 × 0, 0 × 0, 9 × 5 = 14, 7 × 1, 4 × 9 = 13, 7 × 1, 23,400। पर्याय क्रमांक 1, प्रथम एका वस्तूची किंमत काढा, आलेल्या किमतीवरून पुढे किती वस्तू आहेत त्यांना गुणायचं आहे। मित्रांनो एका वस्तूची किंमत 650 आली, 36 वस्तू, 3 डझन म्हणजे 36 वस्तू, एकूण किंमत झाली 23,400। मित्रांनो अशा प्रकारे भागाकारातील आपण शाब्दिक उदाहरणं सुद्धा पाहिलेली आहेत। मित्रांनो आता तुम्हाला सोडवण्यासाठी स्वाध्याय सांगत आहे, व्यवस्थित स्वाध्याय सोडवा, सोडविलेला स्वाध्याय तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवर पाठवून द्या, स्वाध्याय क्रमांक देऊन घ्या। मित्रांनो स्वाध्याय क्रमांक 11.2, स्कॉलरशिप नवनीत पुस्तकातील गणित भाग 11.2 व 11.3। स्वाध्यायचे क्रमांक, ज्यांच्याकडे पुस्तक नाही त्यांच्यासाठी मी आपल्या टार्गेट इयत्ता 5वी शिष्यवृत्ती 4 ग्रुप आहे त्या 4 ग्रुपवर फोटो टाकेल। मित्रांनो तुम्हाला जरी जॉईन व्हायचं असेल त्या ग्रुपला तर तुम्ही माझ्या मोबाईल नंबर 9673 मोबाईल नंबर लिहून देतो मित्रांनो, 9673 व्यवस्थित लिहून घ्या, 9673 6552 13 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा SMS करू शकता, तुम्हाला आपल्या टार्गेट इयत्ता 5वी शिष्यवृत्ती ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल। त्या ग्रुपवर दररोज तुम्ही सायंकाळी व सकाळी एक अशा 2 ऑनलाईन टेस्ट असतात, तसेच सायंकाळी 6 वाजता ऑनलाईन क्लास असतो। मित्रांनो तुम्ही आज फर्स्ट टाइम आला असताना तर अगोदरच्या व्हिडिओ सुद्धा पहा, तुम्ही 2018 मुख्य परीक्षेला पडलेल्या प्रश्नपत्रिका आपण पूर्ण सोडवलेल्या आहेत, 3 व्हिडिओ झालेले आहेत ते पण पहा, प्रत्येक घटकाचा व्हिडिओ बनलेला आहे पहा, इतरांना शेअर करा, कमेंट करत चला। तुम्ही देत असलेल्या प्रतिसादासाठी धन्यवाद।